हिरंब कुलकर्णी कार्यरत या मालिकेत आपण प्रत्यक्ष रस्त्यावर संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेत असतो। या मालिकेत आज आपण बोलतो आहोत राष्ट्रीय आंदोलनाच्या समन्वयाचे राष्ट्रीय समन्वयक संजय मंगो। संजय मंगो यांची मुलाखत मी यासाठी घेतो आहे की आपल्याला पूर्ण वेळ कार्यकर्ता असे कार्यरत मध्ये मुलाखती आपण घेतो घेतल्या, परंतु संजय मंगो एक वेगळ्या प्रकारचं मॉडेल आहे की प्रत्यक्ष नोकरी करून प्रत्यक्ष अकॅडमिक करिअर करत सामाजिक कामामध्ये सक्रिय किती राहता येऊ शकतं याचं हे एक उदाहरण म्हणून मला संजय मंगोंचा आपल्याला परिचय करून द्यावा वाटतो। संजय मंगो हे असोसिएट डीन म्हणून विजेटी संस्थेतून निवृत्त झाले, त्याचप्रमाणे त्यांनी डेलावर युनिव्हर्सिटी अमेरिकेतली त्या ठिकाणी एनर्जी अँड एन्व्हायरमेंट पॉलिसी या महत्वपूर्ण विषयावर अमेरिकेत राहून PhD केली। त्यानंतरच्या काळामध्ये प्रत्यक्ष संघर्षामध्ये काम करताना अगदी जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनापासून मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचं आंदोलन यासारख्या अनेक लढ्यांमध्ये सहभागी होत होत साने गुरुजी कथामाला असेल, राष्ट्र सेवा दल असेल या संस्थांशी संपर्क ठेवत आज ते साने गुरुजी स्मारकाचे अध्यक्ष आहेत आणि मेधा पाटकर यांच्या नर्मदा जन आंदोलनाशी दीर्घकाळ प्रत्यक्ष सक्रिय असून राष्ट्रीय जन आंदोलनाचं जे मासिक निघत आंदोलन त्याचे कार्यकारी संपादक आहेत। त्याचबरोबर ठाण्यामध्ये जे सामाजिक काम चालतं त्या समता विचार प्रसारक संस्थेचे अध्यक्ष आहेत, तेही काम आपल्याला त्यांच्याकडून समजावून घ्यायचंय। तर प्रत्यक्ष नोकरी करून अकॅडमिक करिअर करत किती विविधांगी प्रकारे तुम्ही सक्रिय राहू शकता आणि कॅटलिस्ट म्हणून तुम्ही समाजामध्ये काम करू शकता याच संजय मंगो हे एक अचूक उदाहरण असल्यामुळे मला त्यांच्याशी बोलावंस वाटतं। नमस्ते संजय। नमस्कार नमस्कार। खूपच सांगितलं माझ्याबद्दल, एवढं काही नाहीये पण धन्यवाद धन्यवाद जिंदाबाद। बरोबर। मला पहिला प्रश्न कौटुंबिक पार्श्वभूमीविषयी विचारायचा आहे की आपण म्हणजे इतकी चांगली नोकरी अगदी असोसिएट डीन पर्यंत झालेला प्रवास असा असताना अकॅडमिक क्वालिफिकेशन इतकं चांगलं परदेशामध्ये राहण्याची संधी मिळालेली असताना ही दुर्बुद्धी कशी सुचली की आपण या सामाजिक कामाकडं? मी खूप उन्हाळपणा करायचो, आईला खूप काळजी वाटायची हे पोरग काय खरं नाही, म्हणून तिने मोठ्या भावाला सांगितलं की ह्याला तुझ्या बरोबर घेऊन जात जा। मोठा भाऊ सेवा दलात होता, तो एकदा मला घेऊन गेला जुलूस हे नाटक बघायला अमोल पालेकरांचं, आणि ते नाटक बघितलं आणि त्याच्यानंतर पुष्पा भावेंचं त्याच्यावर भाषण असायचं त्या नाटकानंतर। आणि जुलूस हे आणीबाणीच्या काळामध्ये आणीबाणीवर अतिशय उपरोधिक पद्धतीने टीका करणारं नाटक आहे आपल्याला ठाऊक असेल, आणि पुष्पाताई त्यानंतर बोलायच्या। पुष्पाताई माझ्या शिक्षिका रुईया मधल्या, मी त्यांच्याकडे मराठी शिकलो पण आम्ही सायन्सचे विद्यार्थी, VJTI इंजिनिअरिंगला जायचंय तरी आम्ही त्यांची लेक्चर अटेंड करायचो, आम्हाला आवडायच्या त्या बाई। पण त्यांचं हे सामाजिक राजकीय रूप मला पहिल्यांदा पाहायला मिळालं, मी तेव्हा सेकंड इयर इंजिनिअरिंगला होतो आणि आईला काळजी अशी की ह्याला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाली, हा अभ्यास नीट करत नाही, भावाला म्हणाला जरा ह्याला काहीतरी चांगलं ह्याला कर, आणि त्याच्यातनं मला सेवा दलाचा परिचय झाला। आणि सेवा दलाचा परिचय झाल्यानंतर ठाण्यामध्ये सेवा दलाचं अभ्यास मंडळ चालायचं, प्रकाश बाळ प्रसिद्ध पत्रकार आपण माहिती असतील ते हे अभ्यास मंडळ चालवायचे, आणि त्यावेळेला ते भूमिगत झाले होते आणीबाणी विरोधी लढ्यात। प्रकाश बाळांचं नाव मला नंतर प्रकाश बाळे कळलं, ते वेगळ्या नावाने त्या वेळेला वावरत आणि आमचा अभ्यास वर्ग घेत आठवड्यात नाहीदा, आणि तिथे लोकशाही, समाजवाद, समता, स्वातंत्र्य ह्या सगळ्या विषयांवर पुस्तकं वाचायची, स्वतः मांडणी करायची, चर्चा, आमची 30-35 मुलांची टीम होती त्या अभ्यास वर्गात, आणि खूप छान 2-3 वर्ष आम्ही, म्हणजे मला अभ्यासाची, बोलण्याची, विचार करण्याची ही सगळी सवय त्या सेवा दलाच्या अभ्यास मंडळामुळे लागली। आणि तिथे 2-2.5 वर्ष झाल्यावर आम्ही म्हटलं अरे हे नुसतं आपणच आपलं गप्पा मारतोय, आपल्याला सगळं समजतं, आपण काहीतरी केलं पाहिजे। आणि तोपर्यंत आणीबाणी पण संपली होती, प्रकाशही पुन्हा आपल्या व्यवसायाला लागला होता, आणि आम्ही मग शोधलं आणि तिथे आम्हाला ठाण्यामध्ये एका वस्तीमध्ये काम करायचा अनुभव मिळाला आणि तिथे मग आम्ही रमलो। आणि तारुण्यामध्ये काय होतं, तरुण मुलं मुली एकत्र सेवा दलाच्या शाखा चालवणं, त्या मुलांचा अभ्यास घेणं, त्यांना त्यांच्या पालकांशी बोलणं, हे सगळं काम इंटरेस्टिंग वाटायला लागलं। आणि मग तोपर्यंत मी इंजिनियर झालो, चांगली नोकरी लागली, पण माझ्या डोक्यामध्ये सेवा दलाचा किडा वळवळत होता। मी सारखा बोलायचो मी हे सगळं सोडतो आणि फुल टाइम होतो,
आमचे सेवा दलाचे सगळे मित्र म्हणायचे, बघ तू नोकरी कर, तू पैसे कमाव, आम्ही फुल टाइमर होऊ. म्हटलं व्हेरी गुड, तसंही चालेल, म्हणजे तुला सगळ्यात जास्त पगार मिळेल. पण तो गमतीचा भाग झाला आणि मग त्याच्यात मी नोकरी फार वेळ रमलो नाही. मी खरं म्हणजे मी परत पुढे शिकायला म्हणून गेलो, ज्यामुळे सेवा दलाचं काम करता येईल. आणि त्यातनं एमई झाल्यावर मग एज्युकेशन मध्ये राहिलो तर मुलं भेटतील, तरुणांबरोबर राहता येईल आणि सामाजिक कार्याला वेळ मिळेल, या भूमिकेतनं या पद्धतीने ह्याच्यात मी गुंतत गेलो. नंतर आणीबाणीचा कालखंड आला आणि जयप्रकाश नारायण यांचं आंदोलन असेल, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन असेल आणि त्यानंतर आलेलं नामांतर आंदोलन असेल, तर याच्यामध्ये नेमकं कसं सक्रिय राहिला? आणीबाणीच्या वेळेला मी अगदी आणीबाणी उठण्यापूर्वी 2-3 महिने सेवा दलात आलो होतो. म्हणजे हे जुलूस नाटक आणीबाणी चालू असताना पण अगदी अखेरी अखेरीस जॉईन झालो. तेव्हा त्या अर्थाने आणीबाणीच्या काळात ते भूमिगत जे काम चालायचं सेवा दलाचं, त्या स्टोऱ्या मी ऐकल्या पण त्याच्यात मी फार ऍक्टिव्ह होतो असं नाही. परंतु आणीबाणी उठल्यानंतर जे जनता पार्टी फॉर्म झाली आणि इलेक्शन झाल्या, त्यावेळेला आम्ही तरुणांनी खूप धमाल केली. खूप आणीबाणीच्या काळामधला जो लोकशाही समता स्वातंत्र्याचा उद्घोष चालू होता आमचा, तो आम्ही त्या इलेक्शनच्या काळामध्ये घराघरात जाऊन पत्रकं वाटायची, कॉर्नर मिटिंग घ्यायच्या खूप. आणि आम्हाला त्या काय फार कळत होतं अशातला भाग नाही, कॉलेजमधले तरुण होतो. परंतु एक समजत होतं की आपल्याला जर देशामध्ये पुढे जायचं असेल तर सेवा दलाची ही शिकवण पटली होती की समता हवी, स्वातंत्र्य हवं, लोकशाही पाहिजे, त्याशिवाय पुढे जाता येणार नाही. तेव्हा ती भूमिका घेऊन आम्ही करत होतो प्रचार प्रसार. जेपींचं आंदोलन, त्यामुळे त्यातल्या सगळ्या ज्या ऐकलं होतं, बिहारचं असेल, गुजरातचं असेल, की तरुण एवढं परिवर्तन करू शकतात तर आपणही काहीतरी केलं पाहिजे, ही भूमिका त्यावेळेला पक्की झाली होती. मी काय फार करत होतो अशातला भाग नाही. पण मी म्हटलं त्याप्रमाणे नंतर ठाण्यामध्ये जेव्हा वस्तीत काम सुरू केलं, शेवटी काम हे काय एकदम आपण मोठ्या स्तरावर करू शकत नाही, किंवा मोठ्या स्तरावरच्या कार्यक्रमात म्हणजे काय, जेपींची सभा आहे शिवाजी पार्कला मुंबईला, आम्ही जाऊन ऐकायचो, आणखीन काहीतरी कार्यक्रम आहे, आम्ही तिथे जाऊन काय पोस्टर लाव हे कर हे करायचो. पण प्रत्यक्ष फील्डमध्ये काम हे ठाण्यामध्ये आम्ही जेव्हा वस्त्यांमध्ये मी फिरायला लागलो तेव्हा लक्षात आलं. सगळ्यात मोठा धडा मिळाला तो हा की तसा मी एक आपण सगळेच, आपली पिढी खूप गरिबीतनं वर आलेली आहे, परंतु आपल्यापेक्षा दैन्य असलेली माणसं आहेत ह्याची कल्पना नसते, ती मिळाली. आणि मग एकदम सगळं म्हणजे काय ते हट्ट करणं, पैसे खर्च करणं, हे सगळं गेलं डोक्यातनं की आपण आता जे काय करायचं ते या लोकांबरोबर राहून करूया, अशी ती प्रेरणा मिळाली. तुमचं सगळ्यात लक्षणीय काम जे मला भावतं ते नर्मदा जन आंदोलनामध्ये एक बॅकबोन म्हणून खूप चांगल्या पद्धतीने नियोजन करणं, त्याची रचना करणं आणि देशभर वेगवेगळ्या संघटनांशी बोलून त्याचा समन्वय घडून आणणं. तर नर्मदा जन आंदोलन हा तुमच्या आयुष्यातला एक वादळी अध्याय आहे, तर नर्मदा जन आंदोलनामध्ये तुमचा सहभाग नेमका काय स्वरूपाचा होता? आम्ही मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या वेळेला सेवा दलातनं बाहेर पडलो होतो, कारण की सेवा दलाने भूमिका घेतली की आपली शाळा आहे, नानासाहेब गोरे या सगळ्यांशी आमची वादावाद झाली, आपण सत्याग्रहात सेवा दल म्हणून भाग घ्यायचा नाही. मग आम्ही बाहेर पडलो आणि आम्ही आमची समता युवा संघटन, समता आंदोलन अशा पद्धतीने नामांतराचा लढा दिला. आणि त्यानंतर हे 85 साली सेवा मेधाताईंचं नो डॅम, धरण नको, इट वॉज अ बिग बॉम्ब. आणि पुरोगामी, समाजवादी, कम्युनिस्ट, डावे सगळेच म्हणत होते मेधाताईंचं काय भूमिका बरोबर नाही. आम्हाला काय समजत नव्हतं, वाचत होतो, ऐकत होतो, त्या पटत होतो. शेवटी आम्ही संघटनेत निर्णय घेतला की आपण प्रत्यक्ष घाटीत जाऊया. 15 दिवस आमचा पाहणी दौरा होता आणि आम्हाला ताकीद होती, पाठिंबा द्यायचा नाही, आपण फक्त पाहणी करायला गेलेलो आहोत. तिथे त्या 15 दिवसाच्या पाहणीमधनं येताना मी तर मनोमन पाठिंबा देऊनच परत आलो होतो. मी संघटनेमध्ये मांडणी केली, चर्चा केली सगळ्यांबरोबर आणि संघटनेने अधिकृत भूमिका घेतली की नर्मदा बचाव आंदोलनाला पाठिंबा द्यायचा. म्हणजे सुरुवातीला नर्मदा आंदोलनाला पाठिंबा देणारे इक्के दुःखे जे चालू झालं होतं 85-86, त्याच्यात आमची समता आंदोलन ही संघटना. आणि त्याच्यात मी आग्रहाने पहिल्या 15 दिवस जाऊन पाहणी करून आलो होतो, मला सगळं तिथलं कळलं होतं आणि मी मांडत होतो. त्यामुळे मी वारंवार जायला लागलो, जरा सुट्टी लागून आली कॉलेजला की मी नर्मदेमध्ये, कधी आदिवासी पट्ट्यात, कधी निमाडच्या पट्ट्यात, कधी मध्य प्रदेशात, आणि त्यातनं तिथल्या लोकांशी दोस्ती व्हायला लागली. मी हे म्हणणार नाही, तुम्हाला असं वाटत असलं तरी बाहेरून, की मी त्याचा बॅकबोन होतो किंवा आहे किंवा मी फार त्याच्या एक होतं की माझी जी काही टेक्निकल अंडरस्टँडिंग होतं, माझं जे काही व्यावहारिक शहाणपण होतं ते तिथे उपयोगी पडायचं माझ्या परीने, आणि मला तो खारीचा वाटा आणि मला नेहमी मी माझी ओळख नर्मदा बचाव आंदोलनाचा समर्थक
सक्रिय समर्थक अशी ओळखून देतो, कार्यकर्ता अशी पण करून देत नाही, कारण की तिथले जे घाटीतले लोक आहेत किंवा तिथे जे पूर्णवेळ काम करतायत जीव तोडून दिवस रात्र, त्या मानाने आम्ही अधून मधून जाणार आहे किंवा मुंबईमध्ये मग काय लॉबिंग करायचं आहे, कधी त्यांचा मोर्चा आलाय, कधी आणखीन काय काय, त्यावेळेला झोकून देऊन आम्ही काम करायचो. तर तो एक, आणि नर्मदा आंदोलनाने जी भूमिका घेतली मेधाताईंची आणि त्यांच्या पूर्ण टीमची जी कामाची पद्धत होती त्यातनं खूप शिकायला मिळालं. म्हणजे सेवा दलाच्या अभ्यास मंडळात थिअरी तयार झाली आणि आम्हाला प्रॅक्टिकल जे लेसन मिळाले ना समाज करायचे ते नर्मदेच्या घाटीत मिळाले आणि ते खूप पुढे उपयोगी पडले. आणि मग त्याच्यातनं जेव्हा निघालं की आपण देश पातळी काय व्हायचं, मेधाताईंना आमंत्रण यायची देशभर इथे या पाठिंबा द्यायला, मेधाताई फिरायच्या, मग शेवटी आमची एक टीम तयार झाली, तू इकडे जा तू इकडे जा असं करून माझा देशभ्रमण सुरू झालं. कॉलेजमध्ये असल्यामुळे आमच्याकडे व्हिजिट यायला आजही फ्रायडे वीक आहे, शनिवार रविवार सुट्टी हे राईट फ्रॉम बिगिनिंग व्हिजिट यामध्ये आहे. ते एक माझं आकर्षण होतं की सोमवार ते शुक्रवार कॉलेज व्यवस्थित केलं की शनिवार रविवार दोन दिवस, आणि नंतर नंतर व्हिजिट यामध्ये माझी ओळख एवढी झाली व्हिजिट यामधल्या भ्रष्टाचाराबद्दल, व्हिजिट यामधल्या राखीव जागा ते पाळत नाहीत वगैरे याच्याबद्दल आमचा आरडाओरडा सुरू झाल्यावर ते म्हणायचे हा बाहेर राहिला तर बरं. माझं टाइमटेबल ते असे बनवायला लागले की सोमवारी दुपारनंतर मला लेक्चर, शुक्रवारी सकाळी फक्त, म्हणजे शुक्रवारी दुपारी मी निघू शकतो कॉलेजमधनं, सोमवारी उशिरा आलो तरी चालेल, असं हळूहळू व्हायला लागलं. आणि त्यातनं मला भरपूर वेळ मिळायला लागला आणि तो मग केरळ असेल, बंगाल असेल, ओडिसा असेल, जिथे कुठे असेल तिथे मी जायचो. त्या प्रवासामध्ये लोक भेटायची, तिथल्या आंदोलनामध्ये माणसं भेटायची आणि त्यातनं खूप अनुभव मिळाला. नर्मदा जन आंदोलनाशी जवळपास 25 वर्षाच्या आठवणी आहेत, तर त्यातल्या काही आंदोलनांच्या आठवणी सांगा की जेणेकरून एखाद दुसऱ्या आठवणीतून तुमची त्या आंदोलनाची दाहकता समजू शकेल. कारण मेधाताईंची अगदी जीवावर बेतलेली उपोषण तुम्ही बघितली आणि बुडणारी गावं पण बघितली. मेधाताईंनी डुबेंगे पर हटेंगे नाही अशी घोषणा दिली होती, नंतर डुबेंगे नाही हटेंगे नाही अशी नंतर पुढे घोषणा दिली, पण सुरुवातीला धाक हा होता की डुबेंगे पर हटेंगे नाही. आणि मेधाताई जलसमाधी घेणार असं त्यांनी जाहीर केलं. आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो आणि एका बाजूने वाटत होतं आवश्यक आहे, दुसऱ्या बाजूने काळजी वाटायची, अरे नको याच्यात काय झालं तर. मुंबईमध्ये आम्ही एक मोठी सभा घेतली या नर्मदा बचाव आंदोलनाला पाठिंबा देणारी, निखिल वागळे आणि अनेक मान्यवर त्या मीटिंगला आले होते आणि खूप छान सभा झाली आणि ती सभा संपली आणि रात्रीची गाडी पकडून आम्ही वडोद्याला आलो. त्या सत्याग्रहात तो मेधाताईंचा सत्याग्रह होता तिथे डुबेंगे पर हटेंगे नाही, आणि मेधाताई कुठे कोणाला माहिती नव्हतं, त्या भूमिगत झाल्या होत्या. आम्ही बडोद्याला उतरलो रात्री सकाळी आणि तिथून त्या पिपरिया किंवा पिपली असं गाव आहे तिथे आम्ही गेलो त्या धरणाच्या जवळ सत्याग्रहासाठी. पोलिसांचा बंदोबस्त बघितला आणि लक्षात आलं की हे प्रकरण काहीतरी वेगळंच आहे. आणि फार वेळ आम्हाला मोकळेपणाने त्यांनी फिरूच दिलं नाही, त्यांच्या लक्षात आलं झोळ्या मारायला लावलेले पाठीवर सॅक घेतलेले हे लोक जे आलेत ते नर्मदावाले दिसत आहेत. त्यांनी आम्हाला त्या तिथल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचायच्या आतच पोलीस गाड्यांमध्ये टाकलं डायरेक्ट जेलमध्ये. आणि मग ते साने गुरुजी जेलमध्ये अभ्यास मंडळ चालवायचे, मधुलिमय पुस्तकं लिहायचे, हे अनुभव प्रथम तिथे आला. मी 3 दिवस जेलमध्ये होतो तिथे, नंतर आम्हाला सोडलं ते, म्हणजे मेधाताई सापडल्यानंतर ते आंदोलन म्हणजे ते डुबेंगे पर हटेंगे ने हा त्यावेळचा मुद्दा पार पडल्यानंतर आम्हाला सोडलं. पण 3 दिवस जेलमध्ये इतक्या चर्चा, अभ्यास, सगळं खूप छान माहोल होता तो अनुभवायला मिळाला. जेलमधलं जेवण म्हणजे काय प्रकार असतो हे सगळं वाचलं होतं, ऐकलं होतं, ते प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं. त्यामुळे हा एक म्हणजे नर्मदेच्या घाटीमध्ये हा दुसरा एक अनुभव नर्मदेतला असा की नर्मदेमध्ये तुम्ही गेलात एकदा सकाळी ठरलं इथे इथे आज जायचंय, बाहेर पडलो, जर आदिवासी पट्ट्यात तुम्ही फिरत असाल गावोगावी तर तुम्हाला कधी पोटभर जेवायला मिळेल याची शाश्वती नाही. मेधाते आधीच तिथले कार्यकर्ते सांगायचे की तुम्ही तुम्हाला इथे बाजारातनं काय हवं ते खिशात भरून घ्या, चणे शेंगदाणे फुटाणे बिस्किट तिथे काही मिळेल ना मिळेल, ते फार वेळ टिकायचं नाही, संपायचं. आणि मग नंतर 2-2 दिवस वेळ पडली तर जेवायला मिळणार नाही किंवा काहीतरी इतर बितर. आणि दुसरीकडे जर नर्मदेच्या शेतकरी पट्ट्यामध्ये आपण फिरलो जिथे भरपूर पाणी भरपूर सुबत्ता आणि ही नर्मदेच्या खाली ही जमीन जाता कामा नये शेतकऱ्यांची, तिथे अगदी साजूक तुपापासून सगळी व्यवस्था असायची. परंतु प्रत्यक्ष आंदोलनामध्ये हे साजूक तुपाबरोबर खाणारे शेतकरी आदिवासींच्या खांद्याला खांद्याला लावून जेव्हा लढायचे, आधी आंदोलनामध्ये चळवळीमध्ये आदिवासींचं जेवण सगळं झाल्याशिवाय आम्ही बसणार नाही जेवायला असा आग्रह धरायचे,
आणि ती जी बंधुता आहे ना, म्हणजे जो कॉम्रेडशिप आहे किंवा जाती धर्म तोडा वगैरे आपण जे बोलतो ना, ते नुसतं स्लोगन असतं, त्याचं जे व्यवहारातलं पाहायला मिळालं की ते कसं डिकास डिक्लास होतात लोक आपोआप चळवळीमधनं, ते तिथे खूप पाहायला मिळालं. बरोबर. त्यानंतरचा जो टप्पा आहे तो राष्ट्रीय आंदोलनांचा जनसमन्वय NAPM चा, तर त्याच्यातलं जे काम आहे ते पूर्ण राष्ट्रव्यापी होतं, कारण मेधाताईं नर्मदेमध्ये असल्यामुळे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी फिरावं लागलं आणि मेधाताईं बरोबर फिरता आलं. तर कुठल्या कुठल्या प्रकारच्या आंदोलनांमध्ये सहभागी होत आलं किंवा देशभराचा आंदोलनांचा फील काय होता? 1989 साली हरसूदला नर्मदा बचाव आंदोलनने फार मोठी रॅली घेतली, पुढाकार घेऊन 35,000 लोक जमले होते. स्वामी अग्निवेश, बाबा आमटे, शबाना आझमी, अनेक मंडळी तिथे होती. आणि तिथनं एक फील आला की देश पातळीवर काहीतरी पर्यायी विकासाचं काम केलं पाहिजे. बाबा आमटे तर आग्रह धरत होते की तुम्ही ग्रीन पार्टी जाहीर करा. त्यावेळेला बाबांच्या डोक्यात ते होतं आणि आम्हाला सगळे संसद बाहेर राजकारण पॉलिटिक्समध्ये जाऊन काय होणार, ग्रीन पार्टीवाले होते काही लोक, पण ते शेवटी तिथे जनविकास आंदोलन असं झालं. आणि त्यातनं पुढे आम्ही जेव्हा देशभर फिरलो तेव्हा लक्षात असं आलं की वेगवेगळ्या प्रश्नांवरच्या आघाड्या आहेत. धरणांवर लढणाऱ्यांची आघाडी, आदिवासींच्या प्रश्नावर काम करणाऱ्यांची आघाडी, खाणी विरुद्ध लढणाऱ्यांची आघाडी, मच्छीमार समाजाची आघाडी, या सगळ्या आघाड्यांना एकत्र करून एक नॅशनल अलायन्स करूया अशा भूमिकेतनं हा नॅशनल अलायन्स ऑफ पीपल्स मुव्हमेंट, याची मुहूर्तमेढ बंगालमधल्या कलकत्त्याच्या एका मीटिंगमध्ये रोवली गेली 1992 1992. आणि 1992 ला संदर्भ दोन महत्वाचे आहेत. 91 साली नवीन जागतिकीकरणाचं धोरण नरसिंहरावांनी अधिकृतपणे स्वीकारलं होतं. डंकेल ड्राफ्ट पासून आम्ही आरडाओरडा करत होतो, जागतिकीकरण नको, वर्ल्ड बँक नको, देशोधडीला लागे देश, बेकारी वाढेल. आणि 92 साली बाबरी मशिदीचा विध्वंस. तेव्हा सामाजिक सांस्कृतिक सांप्रदायिक पातळीवरचं RSS आक्रमण एका बाजूला आणि भांडवलशाहीचं नवं स्वरूप, अधिक आक्रमक अशी भांडवलशाही वसाहतवाद नव्या स्वरूपामध्ये असं जागतिक, ह्या सगळ्या आक्रमणाविरुद्ध लढायचं असेल तर आता एकेकट्याने लढून चालणार नाही, ही भावना लोकांमध्ये आली. आणि मग 92 ते 96 चार वर्ष आम्ही देशभर दौरे काढले, यात्रा अशा नाही दौरे काढले, ठिकठिकाणी मीटिंग घेतल्या, लोकांशी बोललो की असा एक समन्वय करायचा आहे. आणि त्यातनं सगळा फील आल्यावर एक राष्ट्रीय यात्रा 96 आम्ही काढली आणि त्याचा समारोप वर्ध्याला झाला, जिथे सिद्धराज दड्डा, ठाकूरदास बंग, आमचे किशन पटनायक, सगळी विलास वाघ, म्हणजे लेफ्ट मग पासून आंबेडकराईट पर्यंत आणि पर्यावरणवाद्यांपासून ते सेवादलापर्यंत असे वेगवेगळे सगळे घटक तिथे एकत्र आले, पन्नालाल सुराणा. आणि त्यात तिथे ह्या NAPM ची स्थापना झाली 96 साली. आणि तिथल्या पहिल्या फॉर्मेट जे किशनजींनी मला सांगितलं की तू आपली, मी तेव्हा समाजवादी जनपरिषदेमध्ये ऍक्टिव्ह होतो, तेव्हा तू आता हे काम कर, तू खूप फिरलायस आणि तू ही जबाबदारी घे. माझ्या डोक्यातही नाही की आपल्याला काहीतरी राष्ट्रीय जबाबदारी घे, पण मी फिरलो होतो, वेळ दिला होता, लोकांनी पण सांगितलं की संजय भाई ते घेतली जबाबदारी. आणि प्रामुख्याने त्याचं राष्ट्रीय कार्यालय आम्ही मुंबईतनं चालवलं. तेव्हा काही इंटरनेट नव्हता, ईमेल नव्हतं, मोबाईल नव्हता, आम्ही पत्रव्यवहार, पोस्ट कार्ड आणि सकाळी 6 ते 7, कारण की ते रात्री 10 ते 6 क्वार्टर रेट मध्ये STD कॉल लागायचे, मग आम्ही तरुण कार्यकर्त्यांना रात्री 10 ते 12 नंतर आणखीन कॉल, असं ते सगळं इकॉनॉमाइज करून स्वस्तामध्ये आंदोलन चालवण्याचं. सिद्धराज दड्डांचा सकाळी 6 फोन यायचा, कारण ते 6 ते 8 काहीतरी हाफ रेट होता, तेव्हा ते फोन करायचे. असं सगळं आमची चर्चा विचार विनिमय ह्या त्या पद्धतीने झाला. आणि पहिलं आंदोलन झालं एनरॉन विरोधी, गुहागरला मोठं आंदोलन झालं जे राष्ट्रीय स्वरूपाचं झालं, देशभरचे लोक तिथे आले, आझादी बचाव आंदोलन आणि हे सगळे लोक त्यात सक्रिय झाले. तेव्हा मग हळूहळू NAPM चा बोलबाला सुरू झाला आणि ठिकठिकाणून आग्रह व्हायला लागले. मग केरळमध्ये तिथल्या सायलेंट व्हॅलीचा लढा झाला होता, त्याच्या अनेक प्रकल्पांच्या संदर्भामध्ये काम सुरू झालं, ओरिसामध्ये सुरू झालं, बिहारमध्ये. आणि प्रत्येक ठिकाणची संस्कृती आपल्याकडे वेगळी आहे, प्रत्येक ठिकाणची भाषा वेगळी आहे, प्रत्येक ठिकाणचे आग्रह वेगळे आहेत. आणि सगळ्यात NAPM चालवताना, राष्ट्रीय मोहीम चालवताना सगळ्यात कुठलं शिकायला मिळालं असेल तर जी भाषांची बहुविधता आहे. म्हणजे आमच्या NAPM ची मीटिंग असू दे, शिबिर असू दे, आम्हाला नेहमी, माझा जो नियोजन कौशल्याचा उल्लेख तुम्ही केला, मी नेहमी लोकांना सांगायचो तुम्ही 2 तास ठेवलेत ह्या चर्चेला, पण आपल्याला ट्रान्सलेशन करावं लागणार आहे. जर एखादा माणूस इंग्रजीत बोलला साऊथचा तर ते हिंदीत करायचंय,
एखादा हिंदीत बोलला तर त्याचं इंग्रजीत करायचंय, मग इंग्रजीत झाल्यावर तमिळवाले तमिळमध्ये करणार, मल्याळमवाले मल्याळम, असे ते ग्रुपमध्ये बसायचो आम्ही. त्याला वेळ द्यावा लागेल, कारण त्यांना जर समजलं नाही काय चालू आहे तर नुसतं बरोबर बरोबर नेत्यांनी चर्चा करून, ज्यांना इंग्रजी हिंदी सगळ्या भाषा येतात त्यांच्यासाठी हे नाहीये. हे आम्हाला बिंबवायला ते अंमलात आणायला खूप वेळ द्यावा लागायचा, आणि दॅट वॉज ऑल्सो लेसन म्हणजे सगळं. आणि मग कळायचं आपल्याला की आपण बोलताना किती त्रास होत असेल दक्षिणेकडच्या लोकांना. एखादा तमिळमध्ये खूप वेळ बोलायला लागला की लोक अशी तोंड वेडी वेडी वाकडी करायची, किती वेळ चाललंय त्याला बोलू दे, त्याचं झाल्यावर ट्रान्सलेशन होणार आहे, मग तुम्हाला कळेल तो काय महत्वाचं. हा एक सहिष्णुतेचा सामावून घेण्याचा आणि भारतीय विविधतेतनं एकता निर्माण करण्याचा एक प्रॅक्टिकल अनुभव या एनएपीएमच्या माध्यमातून आला आणि तिथे नियोजनाचं काम करतात. कोणकोणत्या राज्यामध्ये आंदोलन झाली साधारणपणे? सगळ्याच राज्यांमध्ये, म्हणजे एक राज्य असं नाही की ज्या वेळेला तिथे गोवा असेल कर्नाटक असेल, प्रत्येक ठिकाणचे आंदोलनांचं आग्रह वेगळे. म्हणजे आता पश्चिम बंगालमध्ये सुंदरबन परिसरामध्ये मच्छीमार, मग पश्चिम बंगालमध्ये इंटिरियरचे मच्छीमार, नॉर्थ बंगालमधले आदिवासी, असे वेगवेगळ्या लढाया त्यांच्या होत्या. त्या लढाया तिथे एनएपीएमच्या माध्यमातून झाल्या. केरळमध्ये मी तुम्हाला म्हटलं तसं सायलेंट व्हॅली नंतर तिथल्या काही धरण प्रकल्प, काही विमानतळाचे प्रकल्प, सर्व ठिकाणी प्रामुख्याने पर्यावरणीय विनाश रोखा हा आग्रह होता. हैदराबाद, बंगलोर, चेन्नई यासारख्या शहरांमध्ये, मुंबई यासारख्या शहरांमध्ये गरीब वस्त्यांमध्ये राहणारे, म्हणजे ग्रामीण भागातनं ढकलले गेलेले शहरांमध्ये आणि तिथे कदांना आयुष्य जगणारे जे होते त्या वस्त्यांचे प्रश्न, असे पण शहरी गरिबांचे पण प्रश्न मोठ्या प्रमाणात. नाही, हा केवळ ग्रामीण स्वरूपाचा किंवा शेतकरी शेतमजुरांचा समन्वय नव्हता, तर शहरी गरीब देखील त्याच्यामध्ये ह्या सगळ्या, दिल्लीमध्ये असेल तिथे ही आंदोलनं झाली. उत्तर प्रदेशमध्ये वाराणसी असेल किंवा इतर पट्टा असेल, तिथे शेतकऱ्यांची सांप्रदायिकतेच्या संदर्भातली अशी वेगवेगळी आंदोलनं वेगवेगळ्या राज्यांमध्ये झाली. आणि आजही त्या राज्यांमध्ये हे आम्ही सगळे जुने एनएपीएम वाले आणि आता नवीन स्क्वॉड खूप मोठा तयार झाला एनएपीएमचा, 25 वर्ष झाली एनएपीएमला, तर नवीन मुलं त्याच्यामध्ये आहेत, मुली आहेत, आणि नवीन आयाम म्हणजे आता हा तृतीय पंथीयांचे प्रश्न हा कधी विषय आमच्या डोक्यात आला नव्हता, तो आता एनएपीएमच्या एजेंड्यावर आला. असे वेगवेगळे किंवा सीएए एनआरसी आंदोलनात अलीकडे आपण भाग घेतला, आणि आज आता शेतकरी आंदोलनामध्ये आजही मेधाताई तिकडे सिंगू बॉर्डरवर आहे आणि आमचा मिट्टी सत्याग्रह देशभर चालू आहे. थिंक ग्लोबली ऍक्ट लोकली असं म्हटलं जातं. तुम्ही तुमच्या लोकल लेवलला पण खूप ऍक्टिव्ह आहात, म्हणजे ठाणे शहरामध्ये. मी तुमच्याकडे व्याख्यान मालेला आलो होतो तेव्हा एकलव्य पुरस्काराबद्दल तुम्ही मला सांगितलं होतं, आणि समता विचार प्रसारक मंडळाचे तुम्ही अध्यक्ष आहात, त्याच्यामधून ज्या गरीब वस्त्या आहेत त्या गरीब वस्त्यांमध्ये पण खूप काम चालतं. तर हे स्थानिक पातळीवर ही सारी जोड करणं, लोकांची कार्यकर्ते उभे करणं, कारण तुम्हाला वेळ देता येत नाही कारण बाहेर फिरावं लागतं, तर हे काय करताय नेमकं ठाणे शहरात? एक दुरुस्ती फक्त करतो, आता मी अध्यक्ष नाहीये समता विचार प्रसारक संस्थेचा, आमच्या अलीकडे चेंज झालं, त्याच्यात मनीषा जोशी आता अध्यक्ष आहेत, मी विश्वस्त आहे. पण आम्ही सगळे कार्यकर्ते असतो, आपल्याकडे अध्यक्ष सचिव हे सगळे, त्या चॅरिटी कमिशनरला लागतं एक नेटवर्क संस्थात्मक कामाचं, त्याच्यासाठी ते असतं, बाकी आपण कार्यकर्ते आहोत. आम्ही अरुण ठाकूरचा आता दुसरा स्मृती दिन परवा झाला, अरुण ठाकूर नाशिकचा, त्याने गरिबांच्या शिक्षणाच्या प्रश्नावर खूप मांडणी आमच्या समता आंदोलनमध्ये केली, सेवा दलात केली, आणि त्याच्या डोक्यातनं ही आयडिया आली की शहरामध्ये गरीब वस्त्यांमध्ये अनेक मुलं आहेत ज्यांना 10वीच्या वर्षाला देखील पुस्तकं पण नाही आहेत, म्हणजे 10वी आणि त्यांच्यासाठी आपण काहीतरी, त्यातनं एकलव्य गौरव पुरस्कार, आणि आम्ही ठाण्यात तो सुरू केला. आणि म्हणजे आजही 26-27 वर्ष झाली आम्ही अजूनही एकलव्य गौरव पुरस्कार घेतो. दर वेळेला आम्ही सांगतो की आम्हाला हा कार्यक्रम बंद करायचा आहे, याचं कारण असं की 10वीच्या वर्षी ठाण्यासारख्या मुंबईच्या हाकेवर असणाऱ्या शहरात देखील आजही अनेक मुलांच्या घरामध्ये 10वीच्या वर्षी पुस्तकं नाही, वडील 10वी झालेले नाही, म्हणजे तो मुलगा किंवा मुलगी फर्स्ट SSC इन हर फॅमिली अशी परिस्थिती आहे. 10वीचं वर्ष असताना मध्यमवर्गीय कुटुंबियांकरता 10वीच्या वर्षी वेगळ्या खोलीमध्ये मुलाचा अभ्यास, त्याला दुधाचा ग्लास, त्याने झाडू पण हातात घ्यायचा नाही, कामं करायची नाही, त्याचे कोचिंग क्लास, त्याचे 90% किंवा 98% त्याने पुढे काय व्हायचं, अशी एकीकडे रेलचेल 10वीचं वर्ष म्हणजे, आणि इथे 10वीचं वर्ष म्हणजे भांडी घासणाऱ्या आई बरोबर जाऊन भांडी घासायची आणि मग शाळेत तसंच पोचायचं 10वीचं वर्ष असताना, मासे विकणाऱ्या बाबांबरोबर मासे विकायचे, असे सगळे जे मुलं होती ठाण्यातली ती आम्ही दरवर्षी हुडकून काढतो आणि त्यांना आम्ही
एकलव्य हे नाव अशासाठी दिलं की त्यावेळेला अर्जुनाबरोबर कॉम्पिटिशन नको म्हणून या जसा एकलव्याचा अंगठा कापला तसं या व्यवस्थेने या मुलांचे अंगठे कापले. म्हणजे व्यवस्था इतकी निघृण आहे. आता तुम्ही शिक्षणामध्ये इतकं काम करता आणि कधी कधी तुमचे अहवाल वाचल्यावर आम्हाला वाटतं अरे हे बरं किमान काहीतरी आहे ते. पण तशीच परिस्थिती दैन्यावस्था शहरामध्ये जी आहे की साधं म्हणजे आपल्याकडे घटनेने सांगितलंय सर्वांना शिक्षण समान शिक्षण मोफत शिक्षण तरी देखील यांना 10वीपर्यंत शिक्षणही नीट मिळत नाहीये. याच्या विरुद्ध सातत्याने आम्ही आवाज उठवतो. एकीकडे हा एकलव्य गौरव पुरस्कार देऊन या मुलांचा सन्मान करायचा. सन्मान याच्यासाठी की त्यांच्या आयुष्यामध्ये नाहीतर कधी त्यांचा फोटो येणार आणि कधी पेपरमध्ये नाव येणार आणि ते सर्टिफिकेट अजूनही लोक ते फ्रेम करून त्या झोपडीत लावतात. दॅट इज देअर गेन. पण मुख्यतः त्याच्यानंतरच्या त्यांच्या प्रवासासाठी त्यांना मदत करायची. तू 11वीला काय कर, सेल्फ एम्प्लॉयमेंट कर, का सामाजिक कोर्सेस कुठले आहेत, TISSला जा, पत्रकारिता कर त्याच. आणि अशी खूप मुलं उभी राहिली आमची ह्या सगळ्या वस्त्यांमध्ये. आजही ते सांगतात की या संस्थेमुळे आम्हाला एक दिशा मिळाली. पण आम्ही असं म्हणतो की तुमच्यात काहीतरी होतं म्हणून आम्ही काहीतरी दाखवू शकलो, नाहीतर फार फरक पडला नसता. त्याच्यातनं मग त्या वस्त्यांमधले प्रश्न आले, मग त्यातल्या महिलांचे प्रश्न आले. असं करत करत हे काम ठाण्यामध्ये उभं आहे आणि त्याला खंड पडणार नाही. आम्ही दरवेळेला म्हणतो हा बंद का करायचा आहे कार्यक्रम. आम्हाला एकही एकलव्य सापडू नये ठाण्यामध्ये. व्यवस्थेने सगळ्यांच्या शिक्षणाची व्यवस्था नीट लावून द्यावी असं जर निर्माण झाली परिस्थिती तर आम्हाला एकलव्य गौरव पुरस्कार कोणाला द्यावा लागणार नाही आणि सगळे गुण्यागोविंदाने शिकतील. पण ती परिस्थिती क्रांती होईल तेव्हाच होणार. त्यामुळे हे काम एक महत्वाचं असं म्हणून आम्ही करतो. हे महाराष्ट्रातल्या सगळ्याच शहरांसाठी मॉडेल असणारं काम मला वाटतं आणि खूप महत्वाचं. हे ऍक्ट लोकली करताना पुन्हा थिंक ग्लोबली पण तुमचं चालूच आहे. म्हणजे ज्या काही पर्यायी विकास नीतीच्या संदर्भात ज्या जागतिक परिषदा होतात त्या परिषदांच्या संदर्भात परिषदांमध्ये तुम्ही फ्रान्स, अमेरिका, इंग्लंड, श्रीलंका, बांगला, त्यानंतर नेपाळ, नंतर दक्षिण कोरिया, अर्जेंटिना या देशांमध्ये ज्या ज्या परिषदा झाल्यात त्या परिषदांमध्ये तुम्ही सहभागी झालात. तर ते काय फक्त पर्यटन नव्हतं, ते एक पर्याय जागतिक पातळीवर जी पर्यायी विकास नीती आहे तर त्या ठिकाणी ऍडव्होकसी करणं किंवा भारतातल्या आंदोलनांची भूमिका मांडणं या प्रकारचं काम केलं म्हणून ते मला महत्वाचं वाटतं. तर ते कार्यरत असणं नेमकं काय त्याच्यात सुद्धा हे एवढं तुम्ही म्हणतात ते झालं. पण त्याच्यावर आधी एक मला मदत झाली ती अशी की मला खूप शिकायला मिळालं लोक कसा विचार करतात, त्यांचे काय इश्यूज असतात, एकाच प्रश्नाकडे कसं वेगवेगळ्या पद्धतीने बघितलं. जसं NAPM मध्ये विविध राज्यांमधल्या लोकांकडनं शिकायला मिळालं तसं या आंतरराष्ट्रीय परिषदात सहभागी झाल्यानंतर वेगवेगळ्या देशांमधले लोक कसा विचार करतात ते पाहायला मिळालं. आम्ही जेव्हा सिएटलला गेलो होतो WTOची कॉन्फरन्स बंद पाडण्याकरता तेव्हा तिथे एक परिषद होती आणि तिथे मी वक्ता होतो. एक साऊथ आफ्रिकेतल्या एका देशातली मुलगी होती आणि अर्जेंटिनाची होती आणि आणखीन एक जण होती. तर मी पहिला वक्ता होतो. मी पहिला भाषण केल्यानंतर भारतातलं सगळं मी मांडलं ग्लोबलायझेशन. ती दुसरी मुलगी उभी राहिली ती ऑलमोस्ट रडायला लागली आणि म्हणाली आय डोंट हॅव टू स्पीक एनिथिंग व्हॉट संजय हॅज सेड अबाउट इंडिया यू ओनली चेंज द नेम ऑफ द प्लेस अँड सेम थिंग इज हॅपनिंग. म्हणजे ग्लोबलायझेशन म्हणजे शोषणाचं ग्लोबलायझेशन केलंय. सगळ्या जगभर शोषणाची पद्धत ही या लोकांनी कॉर्पोरेट कंपन्यांनी आणि तथाकथित विकसित देशांनी मालदार लोकांनी हे सगळं या पद्धतीचं षडयंत्र रचलंय हे लक्षात आल्यानंतर याच्या विरुद्ध आपण केवळ भारतात लढून भागणार नाही. आपल्याला एक ग्लोबल पार्टनरशिप आणि मग ते आठवलं अवघे विश्वची माझे घर असं का म्हटलं आपल्या संतांनी. कारण की शेवटी हा विश्वव्यापी पसारा आहे आणि मानव आणि निसर्ग एक असं जर आपण म्हणत असू तर सगळ्या जगातल्या किंवा मार्क्स म्हणाला जगातल्या कामगारांना एकवा तर असा एक वैश्विक विचार यातनं पाहायला मिळाला. आणि दुसरं हे लक्षात आलं उदाहरण द्यायचं झालं तर जसं आम्ही आता NAPM मध्ये समजा दिल्लीमध्ये स्कॅव्हेंजिंग करणाऱ्या गटार साफ करणाऱ्या एखाद्या कामगारावर अन्याय झाला तर NAPM कॉल द्यायचं आणि देशभर एका दिवशी त्याच्या विरुद्ध निदर्शनं, त्याची पत्रकं, तिथल्या कलेक्टरला निवेदनं, म्हणजे यांच्या मागे अख्ख्या देशातला कोणतरी आहे ताकद उभी हे तिथे मेसेज जायचं. काही काही ठिकाणी तर आम्हाला मेधा त्यांच्या नावाने पत्र यायची, परत रवाना मेधा पाटकर आणि माझं उपोषण मी सुरू करत आहे, 5 दिवसात सुटलं नाही तर मेधा पाटकर इथे उपोषणाला बसणार आहे, तो परस्पर तिथे छापून टाकायचा मेधा पाटकर येऊ नये तेवढं बघितल्याबरोबर त्याचा कदाचित प्रश्न सुटत असेल. म्हणजे आपली व्यवस्था देखील इतकी लाजीरवाणी आहे की एखाद्या साध्या प्रामाणिक कार्यकर्त्याने लढलं
तर त्याला भूमिका नाही मिळणार, पण त्याने कोणाचं तरी पण ह्याच्याबरोबर मी आहे हे लेटरेड आहे म्हटल्यानंतर तो याला उभं करतात, ही वाईट परिस्थिती आहे. पण तसं जसं भारतात हे पाहायला मिळालं तसं आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर ही एक कॉम्रेडशिप डेव्हलप करू शकलो. आजही प्रोग्रेसिव्ह इंटरनॅशनल नावाने आम्ही अशा एका अलायन्समध्ये आहोत आणि आपल्या शेतकरी आंदोलनात ते लोक तिकडे काम करतायत, तिथे भूमिका घेत आहेत. किंवा नर्मदेमध्ये जेव्हा बाहेरून मदत येत होती वर्ल्ड बँक आणि तिथे लॉबिंग करत होते. आता ह्या जैतापूर किंवा असे जे अणुऊर्जा प्रकल्पांसाठी जे परदेशी मध्ये तिथे फ्रान्समध्ये जर्मनीमध्ये तिथे आपल्या ह्या संघटना रोल भूमिका घेत आहेत. तेव्हा या वैश्विक परिषदांमध्ये हे काम झालं. आणि दुसरीकडे पर्यायी विकास नीती म्हणजे नेमकं आपण काय म्हणतोय, त्याला त्याचं मॉडेल काय, त्याचं स्वरूप काय, याची पण चर्चा अनेकदा सैद्धांतिक चर्चांमध्ये पण भाग घ्यायला मिळाला आणि त्यातनंही खूप शिकायला मिळालं. शेवटचा प्रश्न विचारतो जी तुम्ही सुरुवात केली होती, म्हणजे संकोच बाजूला ठेवून त्याचं उत्तर द्यावं की मला तू एक रोल मॉडेल वाटतोस. रोल मॉडेल अशा अर्थाने की आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की सामाजिक काम करायचं म्हणजे तुम्हाला गर्दात सोडावं लागतं, सामाजिक काम करायचं म्हणजे पूर्ण वेळ तुम्हाला बाहेर निघावं लागतं. परंतु तुमच्यासारखी जी काही उदाहरणं आहेत ही उदाहरणं मध्यम वर्गाला धीर देणारी आहेत. धीर अशासाठी की आपण आपलं नोकरी संभाळून किंवा आता 5 days week तर सगळ्याच कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये किंवा आयआयटी कंपन्यांमध्ये आहे, पण त्या 2 दिवसाचा वापर नेमका कसा करावा हे तुम्ही दाखवून दिलं. तर मला असं विचारायचंय की हे टाइम मॅनेजमेंट काय प्रकारचं होतं, कारण कॉलेजमधली जबाबदारी मोठी होती. असिस्टंट डीन सारख्या पदावर काम केल्यानंतर तुम्हाला टाळता येत नाही, त्या ठिकाणी काम करावं लागतं. किंवा तुमच्या VJTI मध्ये मी एका शिक्षण परिषदेला आलो होतो तेव्हा तिथे इन्व्हॉल्वमेंट मी बघितली होती की किती मोठ्या प्रमाणावर काम करत असतो. एकीकडे PhD पण केलेली आहे आणि ती पण साध्या सुद्धा विषयावर नाही तर अमेरिकेच्या विद्यापीठात जाऊन आज एनर्जी अँड एन्व्हायरमेंट पॉलिसी सारख्या विषयावर. तर हे टाइम मॅनेजमेंट आणि नोकरी हा बॅलन्स कसा केला हे जर संकोच न ठेवता सांगितलं, टाइम मॅनेजमेंट कसं केलं तर ते अनेकांना उपयुक्त ठरेल, प्रेरणादायी ठरेल असं मला वाटतं. कल करे सो आज कर, आज करे सो अब, असं प्रत्यक्षात करणारे लोक माझ्या बरोबर होते आणि त्यांच्याकडनं मला ती प्रेरणा मिळाली. एक मी पाहिले बाबा आढाव, सतत काम, सतत काही ना काही. मी त्यांच्याबरोबर बसमधनं फिरलो होतो, मी त्यांच्या परिषदांमध्ये बघितलं होतं, मी त्यांच्या शिबिरांमध्ये गेलो होतो, सतत कार्यरत. दुसऱ्या मेधाताई, तुम्ही त्याचा अनुभव घेतला असेल, त्या कधी आराम करतात लोकांना कळत नाही, आम्हाला कळत नाही इतकं त्यांचं. तर अशी लोक पाहिल्यानंतर आपल्याला वाटायला लागतं की अरे आपण किमान काहीतरी त्या दृष्टीने करूया. म्हणून ती सवय मला आपोआप लागली. म्हणजे सेवा दलामध्ये हे जे संस्कार होतात की नाही शिबिरांमधनं आणि ह्याच्यातनं ह्या कामातनं, ते ह्याच्या ह्या प्रॅक्टिकल अनुभवातनं अधिक बळकट झाले. दुसरं त्याच्यातलं भाग एक असा होता की आपल्याला जर खूप काही करण्याची इच्छा असेल, मनामध्ये उर्मी असेल, तर मला जॉर्ज बर्नार्ड शॉचं एक वचन एका सरांनी सांगितलं होतं, इफ विशेस वेअर हॉर्सेस बेगर्स वुड हॅव राईड ऑन देम. म्हणजे इच्छा जर घोडे असते ना तर भिकारी लोक देखील त्या घोड्यांवर बसून कुठल्या कुठे गेले असते. इच्छेने नुसतं होत नाही, त्याच्यासाठी ताकद लावावी लागते, त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो. ते एक मनावर बिंबलं होतं आणि त्यामुळे वेळेचं नियोजन करून काटेकोरपणे आपण जर काम केलं नाही, म्हणजे VJTI मध्ये 45 मिनिटं आधी होतं, नंतर 1 तासाचं लेक्चर झालं, 1 तास इंग्रजीमध्ये आपला विषय थर्मोडायनामिक्स असेल, इंजिनिअरिंग, तर मी जे विषय शिकवले तो विषय शिकवायचा असेल आपल्याला 1 तास, तर त्याची तयारी करावी लागते. अगदी आधीच्या वर्षाच्या नोट्स आपल्याकडे असल्या, पुस्तकं असली, तरी आपल्याला मुलांचे प्रश्न आणि लॅबोरेटरीमधला क्लास घ्यायचा असला तर तयारी करावी लागते. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जबाबदारीची, हे सगळं तिथनं मी शिकत गेलो. VJTI देखील आम्हाला जे हेड ऑफ द डिपार्टमेंट मिळाले, डायरेक्टर मिळाले, प्रिन्सिपल, मी त्यातनं मी टिपत होतो. मला तो स्वभाव होता की कोणाचं काय. प्रकाश बाळबरोबर अभ्यास वर्ग 3 वर्ष मी त्याचं पाहिलं, तो मोठा पत्रकार आज आहे. प्रकाश बाळ बोलतो कसा, लिहितो कसा, किती शिस्तीने वाचन करतो, ही हे आपण एक एक मी पिक करत गेलो. आणि तुम्ही जसं म्हणालात तसं मला कधीच, मी कितीही ठिकाणी नॅशनल आंतरनॅशनल काही करून आलो, आठवड्यातला 1 दिवस तरी त्या ठाण्यातल्या एखाद्या वस्तीमध्ये मी गेलो नाही तर मला करमायचं नाही. मी आलो की परत आटोपलं की निघालो. आणि घरच्यांनाही हे माहिती होतं हा काय स्वस्त बसणारातला नाही. त्यामुळे हे सगळं जर आपला टच राहायला पाहिजे आपल्या वस्तीतल्या मुलांना. पण मी आज जाऊन आलो अर्जेंटिनाला तर काय झालं, मी बसून आमच्या ठाण्याच्या मीटिंगमध्ये सांगायचो, कारण की त्यातनं त्यांनाही शिकायला मिळालं पाहिजे अशी भूमिका होती. तर आणि मला
गमतीने लोक असं म्हणतात की हा बहुधा याच्या शरीरामध्येच घड्याळ आहे कुठेतरी. मग मी लेक्चर द्यायचो लोकांना, मी लोकांना आजही लेक्चर देतो की हातावरचं घड्याळ फेकून द्या आणि वेळ पाळा. वेळ पाळण्याकरता रिस्ट वॉच इज नॉट नेसेसरी. वेळ पाळण्याकरता भान असणं आवश्यक की आपल्याला हे काम करण्याकरता किती वेळ लागणार आहे, ते काम तेवढ्या वेळात पूर्ण करायचं असेल तर कसं ते सुधरवायचं. आपण जर पाल्हाळपणा करत बसलो तर समोरच्याला आवडेल, परंतु आपल्याला चालेल का त्यातनं ते पाल्हाळपणा करून चालेल का. मी अमेरिकेमध्ये एका शिष्टमंडळात गेलो होतो व्हिजिट यायच्या, आमचे डायरेक्टर सगळे प्रोफेसर, तिथे दिवसभर आमचं शेड्यूल होतं आणि 8 ते 9 याला भेटायचं, मग 9 ते 9:10 ह्या डिपार्टमेंटमध्ये त्या डिपार्टमेंटमध्ये चालत जाताना तुम्हाला 10 मिनिटं लागतील, पुढची मिटिंग 9:15 सुरू होईल, 9:15 ते 10:15. तर मी बघायचो तो एजेंडा पेपर समोर ठेवून, कोणी डीन असेल, कोणी प्रोव्हॉस्ट असेल, कुलगुरू असेल, तो 9:15 मिटिंग संपणार असेल तर तो 10:05 आमचे डायरेक्टर काय बोलत असू नाही तर आम्ही तो वाइंड अप करायला घ्यायचा मिटिंग. आणि तो 10:10 आम्ही नाही थांबलो, तो म्हणायचा की यू हॅव टू गो फॉर द नेक्स्ट मिटिंग ॲट 10:25 अँड दॅट प्लेस इज लिटिल फार अवे फ्रॉम हियर, वी विल हॅव टू वाइंड अप द मिटिंग, प्लीज कन्क्लूड. हे सगळं पाहायला मिळालं आणि म्हटलं अरे नाही तर बोलता तर भरपूर येतं आपल्याला, पण शेवटी ही शिस्त जर नसेल तर हे जेवढं सगळा जो पसारा आहे ना तो आटोक्यात कसा येणार, लोकांपर्यंत पोहोचणार कसा नीट व्यवस्थित. हे शिकलो, ते अनु आचरणात आणलं आणि त्याच्यासाठी लोकांच्या शिव्या पण खाल्ल्या. एक गमतीदार अनुभव सांगून आपण थांबूया. मेधाताईंबरोबर फिरताना बिहारमध्ये असेल, ओडिसामध्ये असेल, सगळा कार्यक्रम ठरलेला असायचा आणि मी बरोबर असलो तर मी कार्यकर्त्याला 10-10 वाजवून की इथून किती अंतर आहे, रस्ता कसा आहे, किती वेळ लागणार आहे. एक कार्यकर्ता म्हणाला, एका शहरातली मिटिंग संपली, ताई अभी आप इसी रास्ते से जाने वाले तो मेरे गाव होकर जाइए, लोक तयार आहे वहां पर, बस 5 मिनिट लगेंगे. ताई मायाकडे बघायच्या, मग तो मायाकडे यायचा. ते ताईंना मी सांगून ठेवायचो की ताई तुम्ही जर असं केलं ना हो हो म्हणत गेलात तर पुढचा कार्यक्रम प्रॉब्लेम होईल. मी त्याला म्हणतो अरे तुझं गाव किती आतमध्ये आहे, तो म्हणाला 4 किलोमीटर. 4 किलोमीटर जाना, 4 किलोमीटर राहणार. कच्ची सडक आहे, हा पक्की सडक नाहीये. किती मिनिटं लागतील ह्या गाडीने जाऊन यायला, नुसतं जाऊन यायला, अजून त्या गावात उतरलो नाही, तू अजून मेधाताईंना हार घातला नाही, भाषण नाही झालं, त्याला समजवून सांगायचो. आणि त्याला म्हणतो पुढचा जेव्हा दौरा इथला ठरेल मी नोट करून घेतले, मी तुला फोन करेन, त्यावेळेला मेधाता येतील, पण आत्ता येणार नाही. तुझे म्हणतोय ना 5 मिनिटात, त्याला 50 मिनिटं लागणार आहे, माझ्याकडनं लिहून घे. आणि हे मी अनेकदा अनुभवलंय, सो प्लीज. मग ते मला शिव्या द्यायचे. व संजय भाई आहे ना, बिलकुल मानते नाही, सुनते नाही, पण त्याशिवाय तर हा या पद्धतीने काम करत राहिलो आणि पुढे जात राहिलो. सुंदर, म्हणजे तुझे शेवटचं उत्तर जे संकोचन ठेवता दिलं ते अनेकांना उपयुक्त ठरेल. महात्मा गांधींचं याबाबतच्या अनेक आठवणी लोक सांगतात आणि त्यांनी लोकमान्यांनाही एकदा काहीतरी बोलले होते की ते सभेला उशीर झाले तर ते म्हणाले की जर देशाला स्वातंत्र्य मिळायला 1 तास उशीर झाला तर त्याला तुम्ही जबाबदार असता आणि मला दिवसाचे 25 तास हवेत असं पण म्हणायचं. तर संजय मंगू यांचा हा सगळा प्रवास या मुलाखतीत मावणं शक्य नाही, याचं कारण अजून पण त्यांचं इतर जे काम आहे, साने गुरुजी स्मारकचे अध्यक्ष किंवा आंदोलन मासिकाचे कार्यकारी संपादक म्हणून जे काम करतायत, परंतु एक माणूस त्याची नोकरी सांभाळून त्याचं करिअर करता करता किती विविधांगी काम करू शकतो आणि प्रत्यक्ष रस्त्यावर संघर्षामध्ये उतरू शकतो याच संजय मंगो हे मला प्रातिनिधिक उदाहरण वाटतं. बऱ्याचदा कार्यकर्त्यांच्या ह्या ज्या इतर क्षमता आहेत ते कार्यकर्ते संकोचाने बोलत नाहीत, परंतु मला असं वाटतं की सुद्धा तरुण पिढी पुढे आपण जागरण केलं पाहिजे आणि त्याच्यातून त्यांना ती प्रेरणा मिळू शकेल. संजय मंगो अमेरिकेतल्या विद्यापीठातून PhD झालेत. आज फक्त इंग्रजी वृत्तपत्रातून त्यांनी सामाजिक प्रश्नांवर लेख लिहून किंवा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहिले असते तरी त्यांना सामाजिक कार्यकर्त्याचे मार्क मिळाले असते, परंतु ते न करता संपूर्ण आयुष्यभर गावच्या सेवावस्तीपासून तर अगदी जगाच्या परिघापर्यंत काम करूनही प्रत्यक्ष पुन्हा नर्मदेच्या नर्मदा घाटीत परत आपले पाय रोवून हा माणूस उभं राहतोय संपूर्ण भारत. आणि म्हणून संजय मंगो हे कार्यरत असल्याचं मला हे अत्यंत जाज्वल्य उदाहरण वाटतं, म्हणून त्यांची मी आज मुलाखत देते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद हेरम. जिंदाबाद. जिंदाबाद.